नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी. पतीच्या त्रासाला कंटाळून दोन मुलींसह आत्महत्या करण्यास आलेल्या एका महिलेचे प्राण इचलकरंजी पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचल्याची घटना आज घडली. इचलकरंजी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शेखर श्यामराव शिंदे यांना एक निनावी फोन आला. पंचगंगा नदी परिसरात एक महिला दोन मुलींसह घोटाळ्यात असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. पोलीस नाईक शिंदे यांनी क्षणाचाही वेळ न दडवता आपले सहकारी रजनीकांत कांबळे आणि सुरेश कांबळे यांना घेऊन थेट पंचगंगा नदी गाठली. त्यावेळी एक महिला आपल्या दोन लहान मुलींसह नदीकाठी संशयास्पद फिरताना आढळली. शिंदे यांनी महिलेकडे चौकशी केली असता पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या हेतूने ही महिला या ठिकाणी आल्याचे महिलेने सांगितले. पोलीस नाईक शिंदे यांनी महिले समजावून सांगत घरी पोहोच केले. एका कर्तव्यदक्ष पोलिसाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे आणि तिच्या दोन लहान मुलीचे जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले. माझं नाव शेखर श्यामराव शिंदे, पोलीस नाईक 1554 थांबल्या का. हा, मग आम्ही फोन आलेला लागले सर, मोठी सरकारी गाडी काढली, कर्मचारी रजनीकांत कांबळे आणि सुरेश कांबळे यांना घेतलं आणि लागलीच आम्ही तत्काळ तिथे गेलो. हा, पुलावर मोठ्या पुलावर गेल्यानंतर दोघांना तिथे उतरलं कर्मचाऱ्यांना. बर, शोधण्यासाठी गेलेत खाली पुलावर. बर, आणि मी गाडी वळवण्याकरता पुढे गेलो असता पुढे एक महिला आणि दोन मुली बसलेल्या होत्या किनाऱ्यावर. हा, त्यांना विचारलं मी का आलाय वगैरे. बर, ते म्हणले तर आलोय आम्हीचं काम आहे वगैरे. त्यांना परत विचारलं काय गोडबोलून वगैरे. मग ते म्हणले असं गाडीत बसवलं त्यांना, म्हणलं आम्ही त्रासाला नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून वगैरे जीव घेण्याच्या यांना आलेलो होतो. त्यांना गाडीत बसवलं दोघे, एक महिला आणि एक 9 वर्षाची आणि 8 वर्षाची मुलगी होती, दोन्ही पण मुली होत्या. त्यांना घेऊन आम्ही मग पोलीस स्टेशनला आलो.